कधी विचार केला आहे का की एका वस्त्राला मऊ नाजूक पिंटक कसे दिले जातात, ते सहजतेने कसे केले जातात हे ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवू। तुम्हाला अजूनही अंदाज बांधता आला नसेल तर सांगते, तुम्ही या पाठात उषा जिनोमी पिंटकिंग फूट वापरायला शिकणार आहात। हा फूट एकमेकांपासून व्यवस्थित अंतरावर असलेल्या समान समांतर पिंटक शिकवण्यास मदत करेल। ह्या फूटच्या मदतीने तुम्ही साध्या पिंटक तसेच कॉर्डेड पिंटक बनवू शकता। या पाठाकरिता तुम्हाला जे साहित्य लागतील ते आहेत, उषा जिनोमी पिंटकिंग फूट, एक ट्विन निडल, कॉटन कॉर्ड नंबर 250, एक 8x8 मापाचा चौरस कापडाचा तुकडा, इच्छित रंगाचे धागे, एक फॅब्रिक मार्कर, एक फूट पट्टी आणि एक छोटी कात्री। कापडाच्या तुकड्यावर सुमारे 3 इंच अंतरावर असलेल्या समांतर रेखा आखून सुरुवात करा। रेघांच्या लांबीवरून दोरांची लांबी मोजा आणि एका बाजूने थोडी अधिक लांबी ठेवून दोरा कापा। हा आहे पिन टकिंग फूट। फूट खाली इथे असलेल्या या अनेक खोबणी बघा, त्यांच्यामुळे तुम्हाला पिन टक्सच्या 2 रेघा समांतर अंतर ठेवून बनवता येतात। सुरुवात करण्याकरिता ट्विन निडल घ्या। ही द्विशूळ सुई असते, जिला एक डोकं आणि छिद्र असलेले 2 टोकदार विस्तार असतात। फूटला निडल लावताना हेडची ही सपाट बाजू तुमच्या विरुद्ध दिशेला असेल आणि गोल बाजू तुमच्या दिशेने असेल, हे काळजीपूर्वक पहा। सुईच्या पकडीचा पेच सैल करा आणि पहिली सुई काढून ट्विन निडल आत टाका, जेणेकरून गोल भाग तुमच्या दिशेने अशा प्रकारे असेल। पेच घट्ट करा। साधा प्रेसर फूटच्या जागेवर पिन टकिंग फूट तडकून बसवा। आता ट्विन निडल मध्ये धागे ओवूया। आपण 2 रंगीत धागे घेऊया। दोन्ही स्पूल पिन्स उचला आणि प्रत्येकात एक एक धागा ओवा। नंतर दोन्ही धागे गाईड मधून मशीन मध्ये टाका। सुईच्या छिद्रापाशी पोचल्यावर दोन्ही धागे वेगवेगळे करा आणि मी केल्याप्रमाणे एक धागा डाव्या हुक मधून आणि दुसरा धागा उजव्या हुक मधून घाला। धाग्यांचे शेंडे कापून टाका आणि ट्विन निडलच्या प्रत्येक छिद्रातून एक एक धागा टाका। आता तुमची मशीन पिन टक्स बनवण्यासाठी जवळपास तयार आहे। पुढे फूट मधील फट कापडावरील रेघांच्या रेषेत आणून फूट खाली ठेवा। प्रेसर फूट खाली करा। मशीनच्या सेटिंग्स ऍडजस्ट करा। अशा प्रकारचे दोऱ्यांवर जास्तीत जास्त ताण द्या। पॅटर्न सिलेक्टरवर मशीनला स्ट्रेट स्टिच ए मध्ये सेट करा आणि स्टिच लेंथ 2 वर ऍडजस्ट करा। हळूच सरळ रेषेत शिवायला सुरुवात करा आणि सुंदर पिंटक्स जिवंत होताना बघा। चला आता दुसरी बनवूया। ही दुसरी खोबणी बघा। लांब पिंटक्स बनवण्यासाठी मध्यभागी एक खोबणी सोडून आपण ह्या खोबणीवर पिंटक्सची दुसरी रेघ बनवूया। निवडलेल्या खोबणी खाली कापड ठेवून हळूच शिवायला सुरुवात करा। पिंटक्स बनवत राहण्यासाठी त्यांची श्रृंखला तयार करण्यासाठी मुख्य पिंटकच्या आधारे फूटच्या शेवटच्या खोबणीचा वापर करा। त्याचप्रमाणे कापड रेषेत ठेवा आणि हळूच शिवायला सुरुवात करा। हे आहेत साधे पिंटक्स। त्रियायामी प्रभाव देण्यासाठी आपण कॉर्डेड पिंटक्स शिकूया। ह्यात एक जाडा टप्पा असतो ज्यात तुम्हाला दोरा कापड्याच्या खाली दुसऱ्या रेघेच्या रेषेत ठेवायचा असतो। फूट खाली कपडा ठेवताना दोरा व्यवस्थित धरल्याची आणि तो फूटच्या मध्यभागी आल्याची खात्री करा। हळूहळू कापड्याच्या शेवटपर्यंत शिवायला सुरुवात करा।
शिवल्यानंतर जास्तीचं कापड आणि धागा कापून टाका. दोरा मागच्या बाजूने आपोआप जोडला जातो. शाबास. वेगवेगळ्या खोबणी वापरून तुम्ही बदलत्या अंतरावरील दोन प्रकारच्या पिंटक्स शिकलेले आहात आणि पिंटक्स वापरून दोरा जोडण्यासाठी शिकलेले आहात. पिंटक्स विस्मयकारक असतात. त्याचा वापर विस्मयकारक, कलात्मक, समांतर किंवा वक्र रेषा बनवण्यासाठी करता येतो. तुम्ही साध्या कापड्यावर उत्पादकतेने सुंदर वस्त्र तयार करण्यासाठी किंवा कपड्यांवर उत्कृष्ट डिझाईन्स तयार करण्यासाठी करू शकता, जे प्रत्येक प्रकल्पाला एका छोट्याशा कलाकृतीमध्ये रूपांतरित करेल. तर मग पिंटकिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींवर स्वतःला आवाहन द्या आणि परिणामा इतकाच प्रवासाचाही आनंद घ्या.